निखिलला बोलवायला हवं का ग? नाही नको. हे बघा ना, तू अजिबात चिंता करू नकोस. काहीही होणार नाही गौरीला आणि तुझ्या केदारला सुद्धा. तुझ्या तोंडात साखर पडो. पण बघ ना, या या मुलीला तरी काय गरज होती ना? तुझं ऐकलं असतं तर. या अशा असतात ग हल्लीच्या सुना. तू त्या नीरजाच्या आईला हकलवलं होतंस ना घरातून, मग हिला काय गरज होती नीरजाला भेटायला इथे यायची हॉस्पिटलमध्ये? जाऊ दे ते सगळं. आता जे झालं ते झालं. माझ्या केदारला काही झालं नाही म्हणजे मिळवलं. काही होणार नाही. हे बघ, आय प्रॉमिस, तुझ्या केदारला काहीच होणार नाही. तुझा केदार परत येतोय हे ऐकल्यावर मला इतका आनंद झाला. तुला किती आनंद झाला असेल ग? पण या मुलीला कळतच नाही ना ते. तेच ना, मी म्हणते काय गरज होती तिला ह्या भेड्या मुलीला भेटायची. स्वतःच्या हाताने ओढवून घेतलं सगळं. ती नीरज आणि तिचा बाप म्हणजे फणा काढलेले साप आहे साप. चुकीचं बोलताय तुम्ही. मी साप नाही आहे, नाग आहे. नाग दुःख धरून बसणारा नाग. पण मी अजून फणा काढलाय, अजून दुःख धरलाय. हे कोण आहे? हेच ते नीरजाचे वडील. अच्छा, म्हणजे तुम्हीच तुमच्या बायकोला पाठवलं होतं का गौरीला बोलवायला? मनाला वाटेल ते बोलू नका. मी नव्हतं पाठवलं माझ्या बायकोला. आणि पाठवलंच असेल तर गौरीने इकडे यायची काय गरज होती? अच्छा, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. तोंड सांभाळून बोला. चोर कोणाला म्हणताय तुम्ही? तुम्हाला, तुम्हालाच, आणखी कोणाला? माझी सून चांगल्या मनाने तुमच्या त्या वेड्या मुलीला भेटायला आली. चांगल्या मनाने? अहो, तुमच्या सुनेमुळेच वेडी झाली आहे माझी मुलगी. आणि म्हणजे चांगल्या मनाने एवढीच द्यायला तुम्ही निखिलला का नाही पाठवलं? गौरीला का पाठवलं तुम्ही? लाज नाही वाटत माझ्यावर असा घाणेरडा आरोप करायला? मी पाठवलं गौरीला. हो, तुम्हीच पाठवलं. म्हणजे माझी वेडी झालेली नीरजा अजून चिघळेल. हे सगळं तुमचंच कटकारस्थान आहे, तुमचं आणि ते गौरीचं. माझ्या गरोदर सुनेवर हल्ला करून वर मलाच दोषी ठरवत आहे. मी तुमची पोलीस कंप्लेंट करीन. एक्सक्यूज मी प्लीज, हे हॉस्पिटल आहे, इथे भांडू नका, नाहीतर मी डॉक्टरांना कंप्लेंट करेन. अहो, पण हा माणूस मला काही माहिती नाही. तुम्हाला जे काही बोलायचं ना ते बाहेर जाऊन बोला, इथे शांत राहा. हे हॉस्पिटल आहे. तुम्हाला काय करायचं ते करा. पोलीस कंप्लेंट करा नाही तर काहीही करा. पण माझ्या नीरजाची अवस्था तुमच्या लोकांमुळे झालेली आहे. आता बघा, मी तुमची कशी वाट लावत होती. नालायक, हरामखोर, बघितलं ना तोंड वर करून कसा बोलतोय ते. देवा, तूच बघून घे या दुष्ट माणसांना. माझ्या दातवाला आणि सुनेला वाचव देवा. हे लोक त्यांच्या जीवावर टपलेले आहेत. मी चालत येईन तुझ्या पायाशी. तुला 100 नारळाची माळ वाहीन देवा. पण माझ्या केदारला वाचव, माझ्या केदारला वाचव. मी सुहास वैद्य, नीरजाचा डॅडी. माझी नीरजा कशी आहे डॉक्टर? हे पहा, नीरजाच्या डोक्याला जबरदस्त मार लागलाय, रक्तही खूप वाहून गेलंय. काय? पण आता कशी तब्येत आहे तिची डॉक्टर? प्लीज मिस्टर वैद्य, तुम्ही शांत व्हा. जखमेला आम्ही स्टिचेस घातले आहेत, पण अगदी नाजूक जागेला मार लागलाय. नाजूक जागी? पण तुम्हाला नेमकं काय म्हणायचं डॉक्टर? आय एम सॉरी टू से, पण तुमची मुलगी कदाचित कोमात जाऊ शकते. काय? मिस्टर वैद्य, डॉक्टर, माझ्या
मिस्टर वैद्य तुम्ही शांत व्हा. हे पा, वी आर ट्राइंग अवर बेस्ट. लेट अस होप फॉर गुड. प्लीज तुम्ही शांत व्हा, बसा. नर्स. हो सर. पेशंटच्या नातेवाईकांचं काय झालं? बाहेर बसलेत ते. त्यांना माझ्या कॅबिन मध्ये ताबडतोब पाठव. येस सर. मला जरा बोलायचं त्यांच्या. ठीक आहे. केदार आहे तिच्या पोटी. अनु, अनु शांत हो प्लीज. अगं असं काय करतेस? तो एकदा गेलाय, तो पुन्हा एकदा जन्म घेतोय गौरीच्या पोटी. त्याला पुन्हा नाही गमवायचंय मला. त्याला वाचवा डॉक्टर, मी तुमचे हात जोडते. आमचे तेच प्रयत्न सुरू आहेत मॅडम, बाळाला आणि त्याच्या आईला दोघांना वाचवण्याचे. पण पुढचे 8 तास खूप कठीण आहेत. असं बोलू नका. काही होऊ शकत. त्या 8 तासात त्या दोघांचा जीव वाचवायचा आहे आपल्याला. आम्ही त्याच प्रयत्नात आहोत. प्लीज प्लीज वाचवा त्याला. प्लीज माझ्या केदारला वाचवा. एक DNA स्टँडर्ड एम एल ICU गौरी भोतेसाठी. इथे काय करताय तुम्ही? ते डॉक्टरांनी हिस्ट्री कार्ड मागवलं होतं ना, ते घ्यायला आलो होतो. बरं ठीक आहे, झाल्यानंतर ठेवून द्या. हो. ओ गॉड सिस्टर, हे डिस्कनेक्ट कोणी केलंय? मला माहिती नाही. कम ऑन, ऑक्सिजन चेक करा पटकन. हरी अप. निर्जा, निर्जा तू शुद्धीवर आलीस. डॅड. निर्जा तू मला ओळखलंस? गुड, गुड, व्हेरी गुड. डॅड आपण कुठे आहोत? असं डोकं खूप दुखतं. तुझ्या डोक्याला मार लागलाय ना, म्हणून तुला हॉस्पिटलमध्ये ठेवलं. पण आता काळजीचं काही कारण नाही. तू शुद्धीवर आलीस ना, हेच खूप आहे. आणि महत्वाची गोष्ट, गौरी सुद्धा याच हॉस्पिटलमध्ये. आणि आनंदाची गोष्ट, तिची कंडिशन क्रिटिकल आहे. गौरी. और तुम्ही? सॉरी डॉक्टर, मला बाहेर राहावलं नाही. मी आत आले. पण ती
ती सतत माझी गौरी माझा केदार, माझी गौरी माझा केदार असंच करते हो। पण ती अजून शुद्धीवर आली नाही, सगळं ठीक आहे ना डॉक्टर? हो, देवाच्या कृपेने सगळं ठीक आहे। अहो त्याने ऐकलंय तुमचं। खरंच? थँक गॉड। आता थोड्याच वेळात ती शुद्धीवर येईल। शी इज कम्प्लिटली आउट ऑफ डेंजर। आता तिला कुठलाही धोका नाहीये। हो, पण तिच्या बाळाला आम्ही नाही वाचवू शकतो। म्हणजे म्हणजे माझा केदार? धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।